परिवार पुरस्कार आणि सुख म्हणजे नक्की काय असतं, तर ही जोडी असते आपण म्हणूयात, कारण ही रिअल लाईफ जोडी आज आपण गाठली आहे. खूप खूप स्वागत आहे. आणि स्टार प्रवाह परिवार म्हटलं तर मी मामला विचारेन सगळ्यात आधी, तुमच्यासाठी काय असतं हा सोहळा? तुम्हारे लिए क्या है ये? जैसे ये आपल्या माणसांचा आपला सोहळा, सो इट्स अ फॅमिली फंक्शन. इट्स अ फॅमिली फंक्शन टू मी. आय नो एव्हरी वन हिअर बिकॉज थ्रू मंदार, यू नो, बिकॉज मंदार इज देअर इन द शो, सो आय नो एव्हरी वन. सो दिस आर कमिंग इन द फॅमिली बेसिकली. अच्छा, ये जब भी मदार ये परिवार पुरस्कार के लिए आते हैं तो उनको तैयार होने के लिए क्या आप हेल्प करते हैं? मी ही टेक्स मोर देन मी टाइम. मेरे से ज़्यादा, नो, मेरे से ज़्यादा टाइम मंदार को लगता है. आपके इनपुट्स रहते हैं इनके? नहीं, बिल्कुल नहीं. नो, ही डजंट टेक एनीवनस एडवाइस. खरंच अर्थात आता गुढीपाडव्याचं निमित्त दरवर्षी आपण असं भेटतो आणि छान फॅमिली झालेली आहे. म्हणजे पत्रकारांसाठी पण हा सोहळा एक फॅमिली फंक्शन असतो आणि ते येऊन इथे येऊन खूप छान वाटतं. पण आजच्या सोहळ्यासाठी काय उत्सुकता आहे? मी स्टार प्रवाह परिवार पुरस्कार आता गेले हे तिसरं वर्ष आहे परिवार पुरस्काराचं आणि आम्ही सर्वच कलाकार खूप एक्सायटेड असतो, या दिवसाची वाट बघत असतो. कारण की पुरस्कार घरी घेऊन गेलो आहे मी गेली 2 वर्ष. सो तो पुरस्कार आपल्याला मिळणं ही एक शाब्बासकीच असते, तर त्या शाब्बासकीची वाट बघत असतो आम्ही वर्षभर की कधी आम्हाला पुरस्कार मिळेल. सो आम्ही खूप एक्सायटेड असतो, छान छान परफॉर्मन्सेस करायला मिळतात आणि या निमित्ताने सगळं कुटुंब एकत्र येतं, तुम्हा लोकांची भेट होते, मीडियाशी इंटरॅक्शन होतं. सो खूप एक्सायटेड आहोत ॲज ऑलवेज आणि खूप मजा येते. एन्जॉय करायचं सोहळा. थँक्यू सो मच.